मग तेच व्यक्तीची प्रतिष्ठा, ठीक आहे, ती प्रत्येक माणसाची पर्सनल लाईफ आहे, ठीक आहे, ती पर्सनल लाईफ त्याला जगता आली पाहिजे. सोबतच त्याची पर्सनल लाईफ जगताना या देशाच्या अखंडतेवर, ठीक आहे, कुठेही घालबोट देता कामा नये. म्हणून म्हणते का व्यक्तीची प्रतिष्ठा भी जपली जाईन आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्ण निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वप्रत अर्पण करीत आहो. समजलं का? तर हे भारताचं 26 नोव्हेंबर 1949 ज्या दिवशी डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी 26 शेवटली सही केली त्या दिवशी आपण अंगीकृत केलं. म्हणून हा जो पाठ आहे खालचा, ह्या पाठ 26 नोव्हेंबर 1949 लिहिला. बाकीची एवढी लिहिली होती निर्धार करून आम्ही संविधान सभेत, ठीक आहे, मग ज्या दिवशी लागू झाली उद्देश पत्रिका स्वीकृत करण्यात आली, स्वीकृत करण्याची तारीख आहे 26 नोव्हेंबर. म्हणून म्हणते 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वप्रत अर्पण करत आहे. म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिक स्वतःला हे प्रत अर्पण करत आहे. म्हणून भारतीय नागरिकासाठी भारताची उद्देश पत्रिका लय मोठी आहे. कारण सुप्रीम कोर्ट जर राज्यघटनेतल्या एखाद्या कलमाचा अर्थ लाही लागला तर भारताच्या उद्देश पत्रिकेकडे पाहिजे, ठीक आहे, सरनाम्याकडे पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, ठीक आहे, भारताचा सरनामा खूप महत्त्वाचा आहे. आम्ही भारताचे लोक हे पा सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. न्याय कसा? सामाजिक आर्थिक राजकीय. स्वातंत्र्य कसं? विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा आणि उपासनेचं, ठीक आहे. समानता कशी? तर दर्जाची आणि संधीची. आमच्या भारतातल्या लोकांची बंधुता कशी राहील? तर व्यक्तीची प्रतिष्ठा जपणारी. म्हणजे बंधुता ठेवायची पण इकडं दुसऱ्याच्या चुगल्या नाही करायच्या, ठीक आहे, दुसऱ्याच्या चुगल्या नका करू म्हणते राज्यघटना. आणि आपण ह्या त्याच्या चुगल्या आणि याच्या चुगल्या, व्यक्तीची प्रतिष्ठा जपायची आहे, ठीक आहे. प्रत्येक व्यक्तीला आदर द्यायचा आहे, ठीक आहे, आदर दिला तर आदर भेटन. व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि, ठीक आहे, एकात्मता, त्यालाच म्हणते अखंडता. हे तीन शब्द, ठीक आहे, हे तीन शब्द, ठीक आहे, इंदिरा गांधी यांनी 42व्या घटना दुरुस्तीत टाकली. समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि अखंडता, 42व्या घटना दुरुस्तीत टाकली भाऊ, ठीक आहे, हे लक्षात ठेव जा. घटना दुरुस्ती 42वी, ठीक आहे, 1976, ठीक आहे, आणीबाणीच्या कालखंडात. तर हे क्रम विचारते आहे परीक्षेत, बरोबर पान बरोबर जमव जा. हे होती भारताची उद्देश पत्रिका. आपण पाहू याच्या समोरचा टॉपिक राज्यघटनेचा भाग एक, ठीक आहे, नाही राज्यघटनेची वैशिष्ट्य पाहू. कोण्या कोण्या देशाकडून आपण का घेतलं हे त्याच्यानंतरच्या लेक्चरला पाहू. सगळी सिरीज पाहूत आहे आपण राज्यघटनेची.